शाळा महाविद्यालय अशा परिसरात अवैध धंदे चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याचं अहमदनगर मधील कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी मुख्याध्यापक आणि प्राचार्यांसोबत झालेल्या बैठकीत सांगितलं। शाळेच्या परिसरात अवैध धंदे सुरू असल्यास त्याची माहिती कोतवाली पोलिसांना कळवा असं आवाहन यादव यांनी सर्व शाळेच्या मुख्याध्यापक प्राचार्य यांना केलं। कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शाळा आणि महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक तसेच प्राचार्यांची बैठक घेण्यात आली। यावेळी शाळेतील मुलांना येणाऱ्या अडीअडचणी, शाळा भरण्याच्या सुटण्याच्या वेळी त्रास देणारे टवाळखोर यांची माहिती पोलिसांना दिल्यास संबंधितांवर तात्काळ कडक कारवाई करू असं आश्वासन यादव यांनी दिलं। तर शाळा परिसरात कुठेही अवैध तंबाखू गुटखा विक्री होत असल्यास त्याची माहिती तात्काळ कळवण्याचं आवाहन देखील करण्यात आलं। शाळा भरण्याच्या सुटण्याच्या वेळेस दामिनी पथक पेट्रोलिंगसाठी नेमल्याचंही यादव यांनी सांगितलं। या बैठकीला भाऊसाहेब फिरोदिया विद्यालयाचे केएस साबळे, चांद सुलताना विद्यालयाचे एसएम समी इमाम, सरस्वती मंदिर नाईट स्कूलच्या विना कुऱ्हाडे, उद्धव अकॅडमीचे सुनील मोहिते, समर्थ विद्या मंदिर विद्यालयाचे बी एस वावळ, रुपीबाई बोरा महाविद्यालयाचे सोमनाथ नजन, पेमराज गुगळे महाविद्यालयाचे दत्तात्रय कसबे, सविता फिरोदिया प्रशाळेच्या योगिता गांधी, प्रगती महाविद्यालयाचे सी व्ही देशपांडे, दादा चौधरी विद्यालयाचे एस बी येवले आदी उपस्थित होते। तर शाळा महाविद्यालयाच्या परिसरात टपरी लावून इतर मार्गाने गुटखा तंबाखू मावा विक्री करणाऱ्यांवर कोतवाली पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली आहे। याचाच एक भाग म्हणजे अहमदनगर शहरातील आयटीआय कॉलेज लगत असणाऱ्या भिंतीजवळ एका टपरीत तसेच मल्हार चौकातील आयकॉन शाळेसमोर एका टपरीमध्ये मावा विक्री करणाऱ्या दोघांवर कारवाई करण्यात आली आहे। शहाजी घोंगडे आणि उत्तम मिसाळ या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। दोन्ही ठिकाणाहून 4,500 रुपये किमतीचा तयार केलेला मावा पोलिसांनी जप्त केलाय। प्रतिनिधी शफी सय्यद, न्यूज टुडे 24, अहमदनगर।